किट्या, मला एकच भीती वाटते. होळकर या अवस्थेत दादा वहिनीला काही सांगणार नाही ना, त्यांना काही करणार नाही ना. हॅलो मिस्टर प्रधान, किटी बोलते. हा किटी, बोल. तुम्हाला होळकरचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार आहे. आज तुम्हाला आणि अश्विनीला एकत्र बघून गेलाय. त्याला कळलंय की अश्विनी मुंबईत आहे, म्हणजे अर्थातच अश्विनी प्रेग्नंट आहे हे त्याला कळलेलंच असणार. नाही, तो आज आम्हाला इथे धमकी देऊन गेला. त्याला मी आता ठीक केलाय, शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे, पण या होळकरला वाहण्याशिवाय पर्याय नाही. आय होप तुम्ही या सगळ्याची काळजी घ्या प्लीज. त्या होळकरला धडा शिकवायची वेळ आता आली आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्याच काय करायचं ते मी बघतो. बाय. थँक्यू. अशी काळजी करू नकोस, सगळं ठीक. नमिता, कशी आहे आशूच्या भावाची तब्येत? बरी. कशाने एवढी डिस्टर्ब झाली असतो? मग आपल्याकडे पैसे आहेत हा काय आपला गुन्हा आहे का? आणि हा सगळा पैसा आपण मेहनत करूनच उभा केलाय ना. काय झालं मला नीट सांगशी? आशूची वहिनी माझ्याशी ज्या पद्धतीने बोलली ना, मला अजिबात आवडलेलं नाही. या अशा प्रसंगात आपण त्यांना मदत केली याची साधी त्यांना जाणीव सुद्धा नसावी. आपण जे काही केलंय त्याचा इतका सहजासहजी विसर पडला हे नाही आवडलंय मला. उलट अश्विनीला आपण अडकवून ठेवलंय बँगलोरमध्ये असाच त्यांनी समज करून घेतलाय. आता आपण काही काळ असं समजूया की आशू युएसला आहे समीर बरोबर, तर ती या परिस्थितीत येऊ शकली असती का? नाही ना. तिने पैसेच पाठवले असते आणि तिने आता हेच केलंय. या त्यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना समजून घेतलंय, तशी आपली काही अडचण असू शकेल जेन्युइनली हे का नाही वाटत त्यांना? हे त्यांचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. मग हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर होळकर. कोण बोलतंय? मी देवळे बोलतोय, शुभंकर प्रधानांच्या ऑफिसमधून. शुभंकर प्रधानांच्या ऑफिसमधून? हा बोला बोला. तुम्हाला आमच्या साहेबांनी भेटायला बोलवलंय. कशाला? होय, त्यांचं तुमच्याकडे अर्जंट काम आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या, अर्जंट या. ठीक आहे, म्हणजे आता साहेब बोलत आहेत तर येतो येतो उद्या भेटायला. आता आला पोरला आहे निवार. त्या दिवशी मोठा आव्हान होता मला प्रेशराइज करण्याचा, मला हाकलवून लावलं त्याशी. आता कसं आता बरोबर नाक मोठी धरून येईल येईल हळूहळू माझ्या पायाशी पडेल. माझी तोंड बंद ठेवायची फिगर कळली ना की मग कळेल होळकरशी पंगा घेतला की काय होतं ते या शुभंकर प्रधानला. चला होळकर, तयार व्हा उद्या भेटीला. ही मुलगी सतत आपल्या जीवाला घोर का लावत असते हेच मला कळत नाहीये. रिलॅक्स नमिता, तुला माहिती आहे ना तिच्या मनावर किती टेन्शन आहे, तिच्या भावाचं, समीरचं. आणि तो होळकर आहेस ना. नमिता तिला घुसमटल्यासारखं वाटत असेल का?
एक लक्षात घे, काही झालं ना तरी आपण सगळे परके आहोत तिच्यासाठी. तिचं आयुष्य आणि आपली लाईफस्टाईल ह्याच्यात खूप अंतर आहे नमिता. इथे तिला नक्कीच कोंडल्यासारखं होत असेल. आज खूप दिवसांनी किटीला भेटली आहे ना ती, नकळत विसावली असेल का म्हणून इतका उशीर. अहो एक फोन करताय तो ना मा, तो एक फोनही केला नाहीये तिने आपल्या कोणालाही. मा मिताचं अगदी बरोबर आहे, मला किटीने फोन केला की होळकर त्या दोघींना धमकावून गेला म्हणून, पण त्यानंतर किटी किंवा अश्विनी दोघींचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. अगं होतीस कुठे तू, काय झालंय? आमचा जीव इथे टांबणीला लागला होता. तुझा फोन लागत नाही, किती फोन उचलत नाही, काय समजायचं काय आम्ही? एक एक फोनही करता नाही आला तुला. कुठे होतीस कुठे तू? तुझ्या अशा अवस्थेत आम्हाला तुझी काळजी नाही का वाटणार नमिता? हो अगं, तिला जरा शांत होऊ दे, बसू देत तिला. अशोक काय माणसं असतात रे एक एक पलाश, माझ्या ना डोक्यातूनच जात नाहीये ती गोष्ट. तुला आठवते तू आलास तेव्हा क्लिनिक मध्ये माझ्या समोर एक मुलगी बसली होती, असा गोल चेहरा आणि असे एवढे एवढे केस होते बघ, आठवली का? तिला ना एका माणसाने फसवलं रे पलाश. मला इतका संताप आला ना हे ऐकून. पण पलाश ती मुलगी किती करेजियस आहे बघ, या अशा परिस्थितीत सुद्धा ती बाळाला वाढवणार म्हणतेय. मे बी तिला आत्ता माहित नाहीये की तिला यापुढे काय काय फेस करायला लागेल. अरे पण बघ ना तू, ती या सगळ्या चरकातून जाणार आणि तिला ज्यानी फसवलंय तो माणूस मात्र संभावितपणे उजळ माथ्याने फिरत राहणार. चापकानी फोडलं पाहिजे अशांना भर चौकात. अरे काय झालं? हे पाणी घे. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेरच आहे, मी नाही सहन करू शकत. तुम्हाला नेहमी सांगतेस ना, धीर धर, पेशन्स ठेव, हार मानू नकोस. मग तूच का आता अशी लटपटतेस? थकले रे समीर. असली लढाई लढून काय उपयोग? दादाला आता माझी सगळ्यात जास्त गरज आहे. मी इथे तोंड लग. अशो कळतंय का मला, दादासाठी आणि माझ्यासाठीच तू हा एवढा मोठा डिसिजन घेतलास ना. आता तुला शांत राहणं भाग आहे. नाही राहत आहे,
आज दादाला बघितलं तेव्हा मला कळलं बहिणीची अवस्था काय झाली असेल. मालूला काय वाटत असेल, त्यांचा जीव केवढा का सवयीस झाला असेल. मला काहीच करता येत नाही समीर, असं वाटतं सगळं संपवून टाकावं. सगळ्या फाईल्स नीट जागेवर ठेवत जा ना, मग सकाळी हे सापडलं नाही ते सापडलं नाही असं करायचं आणि मी प्रत्येक गोष्टींची काळजी करत बसायची. आणि उपयोग काय एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी करून? मी काळजी करते याची कोणाला किंमत आहे का? नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर न देता अश्विनी सरळ निघून गेली. सॉरी म्हणायचीही कर्टसी दाखवली नाही तिने साधी. तू जरा शांत होणार आहेस का मीता? किती चिडते सगळं, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. हे बघ अगं, अशी लहान सहान गोष्टींवर ना चिडायला लागलीस तर कठीण होईल सगळं. नको इतकी डिस्टर्ब होऊस. का नको डिस्टर्ब होऊ? आपलं बाळ आहे ना तिच्या पोटात आणि हे सगळं तिच्याच काळजीपोटी करते. मला स्वतःला काही नको येत ना. उद्या बाळाला काही झालं तर? आणि या सगळ्या टेन्शन पायी तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आपण काय करणार आहोत? इतकी नको डिस्टर्ब होस तू, असं काहीही होणार नाही. हे बघ, अश्विनी कितीही खचलेली असली किंवा अपरेंटली खूप टेन्शन मध्ये असली ना, तरी ती असं काही करेल असं मला नाही वाटत. सेन्सिबल मुलगी आहे ग ती, अशी स्टेप नाही घेणार. काही काळजी करू नका हो. डॉक्टर म्हणाले वेळीच ऍडमिट केलं ना म्हणून उपयोग झाला. सगळं होईल ठिकाणी, आम्ही आहोत ना सगळे. काळजी करू नका प्लीज. ते झालं तरी प्रधान परकेच आहेत ग, आणि त्यांनी केलेल्या उपकाराचं ओझ वाटतच राहणार. पैशाची गरज आहे पण
अशा वेळी ज्या माणसामध्ये आपला जीव अडकलेला असतो ना, तो इतिहास न महत्वाचा असत. इतके सगळे समजावून सांगतायत, तानाजी तुझा ध्यास घेतलाय, पण आली नाही अश्विनी. देव न करू उद्या काही झालं ना तर मग असह्य झालं हे सगळं. कसंही वागलं तरी कुणी ना कुणी दुखावलं जात आहे. कधी दादा वहिनी, कधी समीर, तर कधी मिसेस प्रधान. आणि प्रत्येक वेळी दोष माझाच असतो. माझ्यामुळेच सगळा गुंता झालाय. माझं अस्तित्वच संपलं तर सगळा गुंता आपोआप सुटेल. सगळ्यांना सुखी करण्याचा हा एकच मार्ग आहे.